औरंगाबाद महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे, त्यामुळे विकास कामं रखडलेली असताना आता दैनंदिन कामांनाही खीळ बसणार आहे. महापालिकेनं 120 कोटी थकवले, त्यामुळे कंत्राटदारांनी कामच करणार नाही अशी भूमिका घेतली. त्यात आयुक्त महिन्याभरापासून रजेवर असल्यानं सगळेच निर्णय अडलेत. औरंगाबादच्या भाजप नगरसेवकांनी चक्क आयुक्तांच्या खुर्चीला हार घातला. गेल्या महिन्याभरापासून आयुक्त विनायक निपुण रजेवर आहेत, त्यामुळे अनेक कामं रखडली आहेत. या संदर्भात महापौरांनी राज्यपालांना पत्रही पाठवलं होतं, त्यानंतरही आयुक्त रुजू होत नसल्यानं अखेर भाजपनं हे आगळं आंदोलन केलं. आयुक्त गायब आहेतच, पण महापालिकेच्या तिजोरीतही खडखडाट आहे. या दोन कारणांनी कंत्राटदारांची तब्बल 120 कोटींची बिलं थकल्यामुळे कंत्राटदारांनी काम न करण्याची भूमिका घेतली. महापालिकेची दैनंदिन कामही यामुळे अडणार आहेत. गटार देखभाल आणि दुरुस्ती, पाणी पुरवठा यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, विद्युत विभागाची कामं, रस्ते डागडुजी, बांधकाम देखभाल दुरुस्ती, उद्यानांची देखरेख, महापालिका शाळांची देखभाल दुरुस्ती, ही कामं आता रखडणार आहेत. 1-1.5 वर्षापासून पेमेंट बाकी आहे आणि कमीत कमी एका जणांना 40-40 लाख, 50 लाख, कोणाचे 70 लाख, कोणाचे 1.5 कोटी, कोणाचे 2 कोटी, असे एक दुसऱ्याच्या नावावर कामं केलेले लोकांनी, म्हणजे एका एजन्सीवर 4-4 जणांनी कामं केलेले. कारण की एक एजन्सी एवढ्या 1.5-1.5 कोटीचे कामं करू शकत नाही, कारण की त्याची तेवढी अवकात नसते एका जणाची. आम्ही परवा बी कामं सर्व काही गुत्तेदारांनी चालूच केले होते, ते कामं बंद केलेले, याच्यापुढे कोणतंही काम सुरू राहणार नाही. जर ते कोणी गुत्तेदारांनी काम सुरू केलं तर त्याचा जुम्मेदार ते गुत्तेदार राहील. गेल्या 2 वर्षांपासून महापालिकेनं कंत्राटदारांचे पैसे अदाच केले नाही. महिनाभरापासून रजेवर असलेल्या आयुक्तांनी केवळ तोंडी आश्वासन या कंत्राटदारांना दिलं होतं. दुसरीकडे कंत्राटदारांनी आडमुठी भूमिका घेऊ नये, महापालिका अडचणीत आहे हे समजून घ्यावं असं आवाहन महापौरांनी केलं. ठेकेदारांची मागणी रास्त आहे, त्यांनी केलेल्या आंदोलनाला सुद्धा माझं समर्थन आहे, परंतु निश्चितच आपल्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करेल की आपला पैसा हा दिला जाईल, विकास कामांमध्ये खोडा घालू नका. महानगरपालिकेची पाणी पुरवठ्याची असेल, जलनिस्सारांची असेल, विद्युत पतदिव्यांची देखभाल दुरुस्तीची कामे सुरू करा, आपला पैसा आम्ही लवकरात लवकर देऊ. महापालिकेत पैशांचा खडखडाट ही नेहमीचीच बाब आहे. त्यात या महिन्यापर्यंत कर वसुली जेमतेम 20% झाली. तोकडं उत्पन्न, गायब असलेले आयुक्त आणि कंत्राटदारांचा आडमुठेपणा यांच्या कचाट्यात सर्वसामान्य औरंगाबादकर सापडले. विशाल करोळे, Z24 तास, औरंगाबाद.